नमस्कार. जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना मला विनम्रपणे आवाहन करायचं आहे की काल इलेक्ट्रॉनिक मीडियावर या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय अतुलजी बेनके यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या असलेल्या व्यवस्थापनाबद्दल पाण्याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण पाहताय की कुकडी प्रोजेक्ट हा अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टच्या संलग्न असलेल्या डिंबा, वडज, येडगाव, माणिकडोह आणि पिंपळगाव जोगा या महत्त्वाच्या पाचही धरणाचं असलेलं वितरण व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचा हेड हा आपल्या नारंगाव या ठिकाणी आहे आणि नारंगावच्या महत्त्वाच्या असलेल्या कार्यालयातून मुंबईहून आलेले आदेश, पाणी वाटपाचे आलेले आदेश किंबहुना पुण्याच्या AC ऑफिसहून सिंचन म्हणून आलेले आदेश हे सगळे सेंट्रलाइज असलेल्या नारंगाव शाखेतून त्या ठिकाणी खाली वितरित केले जातात. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की शासनाने 4 सप्टेंबरला एक GR काढला आणि त्या GRमध्ये नमूद केलं आहे की नगरच्या लोकांची अनेक वर्षाची मागणी आहे की देखभाल दुरुस्ती आणि मेंटेनन्सला आम्हाला वारंवार त्रास होतो आणि त्या अनुषंगाने आम्हाला ही जी मेंटेनन्स आणि देखभाल करणारे ऑफिसेस आहेत ती किमान आमच्याकडे अळकुडीकडे आली पाहिजे. परंतु मी या गोष्टीचा पाठिंबा नाही करणार किंवा मी या मागणीला त्यांच्या सपोर्ट नाही करणार, कारण ऑलरेडी हे 4 सप्टेंबरला पत्र ज्यावेळेला मला पोस्टाने आलं, खाली अधिकाऱ्यांना आलं, मला आपल्याला सांगायचं की 4 सप्टेंबरनंतर 5 सप्टेंबरला मी तातडीने या गोष्टीचा विरोध केला. विरोध करणं हा माझा धर्म आहे, कारण मेंटेनन्सचं जरी ऑफिस असेल तरी ते इथंच राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. याच्यामध्ये अभ्यासपूर्वक एक गोष्ट सांगायची म्हणजे पिंपळगाव जोग्याचा जर आपण धरणापासून जर त्याचं अंतर मोजलं तर हा संपूर्ण जो डॅम आणि त्याचं वितरण जे आहे ते संपूर्ण 70 किलोमीटरचं आहे. 70 किलोमीटरपैकी 50 किलोमीटर हा जुन्नर तालुका वितरित होतो आणि उरलेले 20 किलोमीटर हा पारनेर तालुका. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की किलोमीटर पिंपळगाव जोगा किलोमीटर 28 किलोमीटरपर्यंत म्हणजे जवळजवळ वडगाव आणि आळेफाट्याच्या या चौकाच्या आलीकडे कुठल्याही पद्धतीच्या चाऱ्या झाल्या नाही त्यावेळेला आणि त्यामुळे ॲक्च्युअल चाऱ्या देखभाल दुरुस्ती हा सगळा विषय आता नंतर पाहायला गेला तर इकडे 20 किलोमीटर पुढे 20 किलोमीटर म्हणजे ही जी शाखा जी खाली कार्यरत आहे त्याला आपण सब डिव्हिजन म्हणतो ती शाखा ती ब्रँच तिथले सगळे कर्मचारी त्या संपूर्ण असलेल्या प्रोसिजरवर ॲक्च्युली 22 किलोमीटर आपले आणि 20 किलोमीटर त्यांचे असे म्हणून त्याच मेंटेनन्समध्ये मग ती साफसफाई असेल त्यानंतर तिथला देखभाल असेल किंबहुना एखादी मास्टरी बोलून तिथल्या काही गोष्टी सगळं दुरुस्त करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये ही जी शाखा आहे हे डिव्हिजन आहे हे डिव्हिजन काम करत असतं. पण हे डिव्हिजन पाणी मागण्याचं डिव्हिजन नाही आहे. काल माझ्या मित्राने खरं तर खूप घाई झाली त्यांना राजकारणाची, राजकारण करू पाहतात ते निवडणुकीच्या राजकारणाची घाई झालेली आहे. शेतकऱ्यांचा विषय हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये ही प्रामाणिकपणे इच्छा कुणाची असली पाहिजे. आमदारकीची खुर्ची शेतकऱ्यांच्या जबाबदारीपेक्षा नक्कीच मोठी नाही आहे. आमदारकीची खुर्ची ही जनतेतून आलेली आहे, त्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे त्यांनी काल असं भाष्य केलं शेतकऱ्यांना की ह्या पाण्याचं मागणी करायला तुम्हाला अळकुडीला जावं लागेल आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या लोकांची जमीन गेली त्यांचं नुकसान झालं आणि मग तिथे आम्ही जायचं का, मग आम्ही आंदोलन छेडू, वेळप्रसंगी आमचं काही झालं तरी आम्ही पाहू. ठीक आहे, तुम्हाला आंदोलन करणं, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये येणं, लोकांसमोर जाणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु पाणी जे पाण्याचा जो संपूर्ण मागणी किंवा पाण्याची जी काही समजा गोष्ट आहे
त्याचं हेड ऑफिस नारायणगावातच आहे. कार्यकारी अभियंता हा नारायणगावलाच राहणार आहे, कारण 5 जर्नलिस्ट आहे, त्याचं हेड ऑफिस इथंच आहे. खालचं देखभालचं ऑफिस तिकडं गेले तर ते आपण आणूच. मी तर त्याला आता विरोध केला आहे की देखभालचं ऑफिस तिकडं नाही जायला पाहिजे. आणि मी त्यांना लेखी असं लिहिलं आहे सुस्पष्टपणे की पिंपळगाव जोग्याच्या बाबतीमध्ये पुढच्या मुंबई तुम्हाला आता सगळं वाचून दाखवत नाही, पण एक शेवटचा मतदार्थ सांगतो या पत्राचा, जे गिरीश महाजन, विजयबापू शिवतरे आणि संबंधित असलेल्या एस सी ऑफिसला वरती पूर्ण केलं, त्याच्यामध्ये सगळ्या शेवटी मी असं म्हटलं आहे की पिंपळगाव जोगे प्रकल्प बहुतांश कार्यक्षेत्र तालुक्यात असताना उपविभाग स्थलांतर निर्णय जो झाला तो गैर आहे. या प्रकल्पाच्या सिंचनाच्या अडचणी सोडवण्यात शेतकरी वारंवार लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्याकडे येत असतात, त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना ती उत्तरं द्यावी लागतात. वरील सर्व बाबीचा विचार करता उपविभाग स्थलांतर आदेश त्वरित रद्द करून होणारी कारवाई स्थगित करावी. याबाबत अन्यायकारक कारवाई झाल्यास या प्रकल्पातील पाण्याचा एकही थेंब पुढील आवर्तनापासून जुन्नर तालुक्याच्या पुढे जाऊ देणार नाही, याची नोंद गांभीर्याने शासनाने घ्यावी. याचा अर्थ असा आहे की त्यांना आपण आता त्या ठिकाणी अलर्ट केलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना त्या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून इशारा देण्यात आलेला आहे. शेवटी हा इशारा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याचा निर्णय होईल किंबहुना, समजा ते ऑफिस जरी समजा पुढे मला काय झालं तर मी आपल्याला शाश्वतपणे माझ्या तालुक्याला सांगेल, माझ्या आवश्यकतेला सांगेल. हे देखभालचं ऑफिस हे पुन्हा त्या असलेल्या गोष्टीवर मागं आणायला आपण सगळे म्हणजे तत्पर आहे. त्यावेळेला आपण शासनाबरोबर मी पाणी सोडून देणार नाही हा त्या ठिकाणी पावित्रा घेतलेला आहे. परंतु मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, मला 5 वर्षे झाली आमदार होऊन. या 5 वर्षामध्ये मागच्याच वर्षीचा पाऊस फक्त कमी झाला, त्याच्या आधी पाऊस बऱ्यापैकी होतं, वितरण झालं. पण ह्या 5 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याला कधी नारायणगाव, आळेपाटा, जुन्नर, ओतूर, बनकरपाटा कुठल्याही ठिकाणी ह्या मागच्या 5 वर्षामध्ये आंदोलन करायची वेळ आलेली नाही, किंबहुना ते झालं नाही. केलं कोणी आंदोलन? ज्या लोकांना आता शेवटी शेवटी हे आमदारकाची स्वप्न पडायला लागली त्यांना शेतकऱ्यांची दिशाभूल करायला मजा वाटते, पण त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा असंच केलं. त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा वडिलांनी असंच केलं त्यांच्या, की पाण्याच्या प्रश्नावर लोक पेटवायची आणि निवडणुकीला मतं घ्यायची. पाणी मागायचं आहे, पाणी परवाने मागायचे, बंगल्यावर या. उन्हाळ्यामध्ये पाणी लागते, तुम्हाला पीक जगवायचं आहे, बंगल्यावर या. आता या सगळ्या सिस्टीम बंद झाल्या, जीव कासावीस झाला. आणि म्हणून आता हे जे आता आंदोलनाचा पवित्रा ते घेत आहेत, घेण्याबद्दल दुमत नाही. मी सुद्धा हे कार्यालय जे आहे देखभाल दुरुस्तीचं मेंटेनन्सचं, हे त्या मेंटेनन्सचं कार्यालय पुन्हा आपल्याकडं राहावं याच्यासाठी मी निश्चितपणे पावलं उचललेली आहेत. पण याचा शेतकऱ्यामध्ये संभ्रम तयार करणं, आपलं पाणी आता खाली जाणार आणि आपल्याला आता पाणी कोण देणार आणि आपल्याला पाणी मागण्यासाठी अळकुटीला जावं लागणार. शेतकऱ्यांना मला विनम्रपणे सांगायचं आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बेनके परिवारचा विश्वास या तालुक्यामध्ये 40 वर्षांनी पाहिला आहे. वेळोवेळी या बेनके परिवारांनी प्रशासनाबरोबर एकत्र राहून स्वतःच्याच आयुष्याची प्रगती केलेली आहे. शेतकऱ्यांची अतिशय त्या ठिकाणी नादनिस्ता झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिलकुल माझ्या खांद्यावर विश्वास ठेवला आहे, माझ्यावर जबाबदारी दिली. तुम्ही एक पाण्याचं नुकसान होणार नाही आणि कुठल्याही बाबतीतल्या आपल्या शेतकऱ्यांचा सन्मान, मान सन्मान, त्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी कमतरता येईल, कमीपणा येईल असं या तालुक्याची आमदारकी म्हणून मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. कोणत्याही पद्धतीची अडचण वितरणाची, पाण्याची आणि तुमच्या जबाबदारीची होणार नाही. त्यामुळे हे जे राजकारण घेऊन बसले जातं, बरं हे 1 महिन्यासाठी राजकारण आहे, यांचं महिना झालं की हे पुण्याला जे जातील ते पुन्हा परत आयुष्यात कधी कुणाला दिसणार नाही. त्यामुळे यांच्या नादी लागून आपण आपल्या आयुष्याचे सस्य हलपड कोणी करून घेऊ नये. आणि 5 वर्ष तुम्ही केली पण नाही, 5 वर्ष तुम्ही यांच्या नादी लागले सुद्धा नाही, मला खात्री आहे. उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये यांनी वेगळीवेगळी आंदोलन मुद्दामून केली, बरं, ते आणि त्यांचे कार्यकर्ते फक्त. शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा पाणी मागितलं फोनवर मागितलं की साहेब आता सुटलं पाहिजे, आमची पिकं धोक्यात आहे. वेळोवेळी मी जेव्हा सर्वे करायला गेलो येडगावमध्ये सुद्धा पाणी, आपण मोटारीला सुद्धा एक कनेक्शन सुद्धा काढून दिलं नाही. शेवटपर्यंत त्यांची अपेक्षा होती, साहेब हे आम्हाला एप्रिल मेला मोटरी काढायचं म्हणतात, आमच्या नोटीस आल्यात. मी म्हटलं सिंगल सुद्धा तुमच्या मोटरला सील लावून देणार नाही.
जुलैपर्यंत पाणी दिलं, पाणी एका बाजूला थोडं शॉर्ट झालं, त्यांनी मध्ये मध्ये त्याचे पाणी काढून घ्यायचा प्रयत्न केला. असं त्यांनी त्या काळातसुद्धा एकदा पाणी शॉर्ट पडल्यानंतर काढून घेतलं होतं, हे टाकून मशनरी लावून त्या पाईपलाईन मार्गे. जशी जशी परिस्थिती येते तसं माणूस काम करतोच. पण येडगावच्या शेतकऱ्यांना मी भेटलो, म्हटलं साहेब यावर्षी तांबड्याचे खूप चांगले पैसे झाले. मी आमच्या पिंपळगावजोगाच्या व्यवस्थेवर काम करणारे मी ओतूर आणि त्या परिसरात सगळीला फिरलो, तेवढं साहेब महाराष्ट्रात पाणी प्यायला नव्हतं, लोक वंचित होती पिण्यापासून पाण्याच्या. पण अशा वेळेला जुन्नरमध्ये तुम्ही आम्हाला जुलैपर्यंत पाणी देऊन आमच्या मालाचे पैसे झाले. आणि शेतकरी हे प्रामाणिकपणे मान्य करतो. आता मान्य करेल जर उद्या जर विरोधक मान्य करायला लागला तर त्यांचा असलेला राजकारणाचा अजेंडा समजून जाईल, संपून जाईल. आणि म्हणून तर त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीने या समाजाला आणि माझ्या शेतकऱ्याला दिशाभूल करायचा प्रयत्न करतायत. मी निश्चितपणे हे जे कार्यालय आहे ते कार्यालय मेंटेनन्सचं कार्यालय असून ते देखभाल दुरुस्तीचं कार्यालय आहे, ते साफसफाईचं कार्यालय आहे आणि ते मेंटेनन्सचं कार्यालय अळकुडीला जात आहे असं शासन म्हणतं आहे. परंतु तिथेसुद्धा आपण विरोध नोंदवलेला आहे, त्याच्यासाठी आपली लढाई चालू आहे. परंतु पाण्याच्या वितरणाचं ऑफिस किंबहुना पाण्याचं प्रमुख असलेली जी आपली जी जबाबदारी आहे, जो अधिकार आहे, तो कार्यकारी अभियंता आपल्याकडे ठाम आहे. कुठल्याही प्रमुख गोष्ट या तालुक्यातून कुठे जाणार नाही आणि जरी उद्या जायची वेळ आली तर आपल्या जुन्नरच्या जनतेबरोबर शेतकऱ्याबरोबर मी ठाम आहे. कुठल्याही पक्षाने सरकारचा तिथं विचार माझ्या डोळ्यासमोर होणार नाही. त्यावेळेला निश्चितपणे शासनाच्या विरोधामध्ये संशय उभारले जाईल, परंतु जुन्नर तालुक्याच्या जनतेचं आणि शेतकऱ्यांचं संरक्षण केलं जाईल हा विश्वास तुम्हाला या माध्यमातून देतो. आणि सध्या महिनाभरामध्ये ह्या राजकीय ज्या वावड्या उठवणारी मंडळी आहेत त्यांच्यापासून सावध राहा. त्यांना आहे त्यांच्या डोक्यामध्ये हेतू फक्त मला खुर्ची मिळाली पाहिजे, मला आमदारकी मिळाली पाहिजे. आमदारकी हा त्यांच्या आयुष्याचा घंटानाद आहे. केवळ आयुष्यामध्ये आम्हाला मोठं व्हायचं आहे, आम्हाला ती खुर्ची मिळवायची आहे. तर ही सगळी गोष्ट शेतकरी समजून घेतली पाहिजे. आणि माझ्या आजच्या निवेदनानंतर सर्व शेतकरी या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्या विश्वास ठेवून बिलकुलसुद्धा तुम्ही मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. वातावरण निवडणुकीचं आहे, वातावरण खराब करायचा प्रयत्न काय मंडळी करतात. माझ्या विरोधामध्ये आता वेगळ्या वेगळ्या अजून काही गोष्टी करायचे ते प्रयत्न त्यांचे चालू आहेत. मला परवा झाला एक जण मला सांगितलं त्यांच्यामधल्या, हे जर मला म्हटलं साहेब तुम्ही जरा सावध राहा, तुमच्या खूप वाश ठेवून आहे ही मंडळी, तुम्ही कुठं जाता, तुम्ही कुठं येता, तुम्ही काय करता, तुम्ही जरा सावध राहा. म्हणून मी सावध आहे, त्या वर्षी मी काय चुकीचं करत नाही, मी काय खोटं करत नाही. नाही म्हटले ते मागच्या वर्षी निवडणूक झाली आणि कोल्हे साहेब निवडून आले, ते निवडून आल्यानंतर यांनी निर्णय घेतला की शरद सोनवणेच्या आवाजाची डबिंग करायची आणि लोकांना सांगायचं की शरद सोनवणे हा माळी समाजाच्या विरोधामध्ये, सावता माळी समाजाच्या विरोधामध्ये बोललेले आहेत, त्यांना आकस आहे त्यांच्या समाजाबद्दल. हे खोटं ज्या वेळेला हे लोक करायचा पावित्र मनामध्ये ठेवतात याचा अर्थ हे कुठल्याही थराला जाऊ शकतात हा माझा आता निर्विवाद त्या ठिकाणी आता समज झालेला आहे. याचा अर्थ यांनी हे कुठल्याही गोष्टी करायच्या भानगडीत आता पडायला लागलेले आहेत. ते आता माझे ना आवाजाच्या नक्कल करतील, खोट्या क्लेम सोडतील, लोकांच्या दिशाभूल करतील, वेगळ्या वेगळ्या प्रयोग करतील. शरद सोनवणेला डॅमेज कसं करायचं आणि कशा पद्धतीने डॅमेजेस करून या तालुक्याची आमदारकी शरद सोनवणेची घालवायची, माझं प्रामाणिकपणे मत आहे. सर्वसामान्य जनता आणि सरकार याच्यामध्ये मी उभा आहे. शरद सोनवणे हा 24 तास सेवक आहे. मी आमदार म्हणून आमदारकी कधीच गाजवले नाही, मी प्रामाणिकपणे सेवक म्हणून तुमचं हितचिंतक म्हणून सदैव काम केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की पाण्याच्या नियोजनामध्ये सर्वश्रेष्ठ नियोजन करून ह्या जुन्नर तालुक्याला नेहमी भर उन्हाळ्यामध्ये हिरवंगार ठेवायचा प्रयत्न आणि त्यांना पाण्याचा थेंबथेंब द्यायचा, त्यांना शेतीला उपयुक्त असलेल्या पाण्याचे सुद्धा संरक्षण करून त्यांना मोठं करण्याचा काम आपण केलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आव्हान राजकीय न पाहता, शेतकऱ्यांनी हे आव्हान माझ्याबरोबरच्या विश्वासाला पालकत्वाच्या भूमिकेने पाहावं, तुमच्या विश्वासाला तळा जाऊन देणार नाही हे विनम्र या ठिकाणी आव्हान करतो. आणि शेतकऱ्यांनी ह्या याच्यामध्ये मी ज्यावेळेला ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या त्या गोष्टीला तुम्ही माझ्याशी चर्चा करून आपण या सगळ्या असलेल्या गोष्टीमध्ये एक पॉल पुढे टाकून आपल्या हिताचं धोरण, आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याचं संरक्षण, शेतीची उपजीविका आणि उद्याची प्रगती याच्यावर आपण सर्व एकात्मतेने काम करू, माझ्या मनामध्ये ती शंका नाही. आणि ह्या कालच्या स्टेटमेंटचं त्यांचं राजकीय उत्तर जे त्यांनी केलेलं आहे, त्या राजकीय उत्तर त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये ते शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार करतात, दुही पाडतात आणि शेतकऱ्यांना वेगळ्या अर्थाने जायचा, वेगळ्या मार्गाने जायचा प्रयास त्यांचा चाललेला आहे. शेतकरी या दिशाभूलला बळी पडणार नाही एवढंच मला सांगायचं आहे. शासनाचा जिया नेमका काय? शासनाचा जिया नेमका त्यांनी सांगितलंय
की आपल्या पिंपळगाव चौकाच्या देखभाल दुरुस्तीचे 3 टप्पे आहेत. त्या 3 टप्प्यापैकी पहिला टप्पा जो आहे तो धरण शाखा, दुसरी आहे ती पिंपळवंडी शाखा आणि तिसरी जी आहे ती बेल्ला शाखा. या तिन्ही शाखा ज्या देखभाल दुरुस्ती करतात या 72 कि 70 किलोमीटरचे, तर ते सगळं अळकुटीला ते देखभाल दुरुस्ती जाते असा त्याचा अर्थ आहे. आणि ते ऑफिसेस तिथं त्या ठिकाणी जायला पाहिजे, कारण का तर दोघांनी समन्वयाने ते चालवले पाहिजे, कारण 28 किलोमीटरपर्यंत कुठल्या पद्धतीच्या चाऱ्या पिंपळगाव जोगेला नाही, म्हणजे आळेफाट्यापर्यंत तिथून पुढचं अंतर आणि अळकुटीचं अंतर हा अळकुटी सुवर्णमध्ये मेंटेनन्ससाठी देखभालसाठी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं हे असं वागणं म्हणजे हा चंद्र प्रवेश नाही, म्हणजे आता 3 ऑफिस छोटे छोटे न्यायचे, नंतर हे ऑफिस न्यायचं, खासदार विकास असं म्हणालेच होते हे कार्यालयच मी तिकडे नेणार आहे. बघा वाणी साहेब, राजकारणामध्ये ज्या वेळेला प्रमुख प्रोजेक्टला ज्या वेळेला कुठलाही राजकारणी पाहतो तेव्हा त्यांना माहीत असतं की हा मूळ प्रोजेक्ट आहे, या मूळ प्रोजेक्टचं मेन हेड ऑफिस जे आहे ते तिथं कायमस्वरूपी ठेवलं तर ते कधी कोणीही कुठलाही राज्यकर्ता हलवू शकत नाही. हां, एक गोष्ट निश्चित आहे की काही मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या मागण्या अडीपर्शी असतील, त्यांनी त्या ठिकाणचा निर्णय घेतला असेल, पण तो निर्णय त्यांचा आहे, त्या निर्णयाला विरोध आमचा पण आहे. जुन्नर म्हणून इथला आमदार म्हणून निश्चितपणे उद्याचं असलेल्या हिवाळ्याच्या रोटेशनला जुन्नरच्या वरती एक थेंब नाही पडत जरा जोपर्यंत आमचं ऑफिस आमच्या जागेवर देखभाल दृष्टीचं पण ऑफिस आमच्याकडेच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे मेंटेनन्सचे जे ऑफिसाचं हलवायचं काम चालू आहे ती जर पुन्हा जागेवर आणली नाही तर धर्मामधलं पाणी जाऊ देणार नाही, जुन्नरच्या पुढे जाऊन देणार नाही. आणि हा इशारा नाही आहे, ही वास्तविकता आहे, हे काही निवडणुकीपुरतं नाही आहे, हे जजांनी असलेलं प्रेम या तालुक्याच्या बद्दलचं आहे, त्यामुळं असं काही नाही आहे. तसं तुम्हाला सांगा हे मेंटेनन्सचे किरकोळ ऑफिस म्हणजे आपल्याला काही त्रास नाही आहे, परंतु तो त्रास नाही आहे म्हणून आपण काही जाऊन देऊ असाही त्याचा अर्थ नाही आहे. आम्ही 100% याही बाबतीमध्ये मी विरोध लेखी केलेला आहे, या लेखीपत्र तुम्ही माझे तुम्ही त्याचे फोटो घ्या आणि ते तुम्ही हवं तर दाखवा सर्वांना. आज तारीख काय आहे, समजा आज तारीख 8 तारीख आहे, 4 तारखेला ज्यावेळेला मला हे पत्र आलं, 5 का दुसऱ्या दिवशी माझं पत्र ड्राफ्ट झालं त्यांना तातडीने विरोधाचं, माझ्याकडे तारीख आहे याची लेखी आहे सर्व. प्रश्न असे आम्ही काय विचार केला की उगाच ह्या बाबतीमध्ये मी आधीच पत्रकार परिषद घ्यायची, याचा अर्थ विरोधकांना हे कारण नसताना नाहक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भांडवल मिळायचं. आणि ही गोष्ट पाण्याच्या मागणीची नाही आहे, पाण्याचं ऑफिस हेड ऑफिस कार्यकारी अभियंता नारंगाव आहे आणि नारंगावरूनच तो अधिकारी बसून सर्व ऑपरेटिंग करत असतो. देखभाल दुरुस्तीचा विषय होता ठीक आहे, पण तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं आहे की आज छोटं ऑफिस घेतलं उद्या मोठं ऑफिस, पण तसं होत नाही. प्रोजेक्ट मोठा आपल्याकडे आहे, डिंबा आणि त्याच्यावरचे 5 धरणं आपल्याकडे आहे, त्यामुळे इथलं ऑफिस हे जागेवरच राहील. कुठलाही माणूस काही जरी झालं तर राजकीय व्यवस्थेमध्ये असा निर्णय घेणं तो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जमणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना माहिती आहे की हे तांत्रिकदृष्ट्या ते फिजिबल नाही, ते योग्य नाही, ते चुकीचं आहे. कार्यकारी अभियंता पद सुद्धा गेले 2 महिन्यापासून रिक्त आहे. कुठलं कार्यकारी अभियंता नाही आले ना ते नाही, 1 महिना झाला चार्ज घेऊन त्यांनी, माझ्या 2 बैठक झाल्या त्यांच्याबरोबर. सन्माननीय कडुसकर साहेब जे कळमचे आहेत आंबेगावचे शेजारच्याच तालुक्यातले, त्यांनी 1 महिना झाला चार्ज घेतला. आज 11 तारखेला संबंधित ऑफिस हे अळकुटीला शिफ्ट करणार. 11 तारखेपर्यंत तुम्ही जे वार्ता शासनाला जो पत्र व्यवहार केला, तुमच्या पत्राची दखल घेतली नाही, तुम्ही जन आंदोलन याच्या बाबतीत काय करणार आहात? नाही बघा, मी ॲक्शन करणार आहे. मी उभय शेतकऱ्यांना रस्त्यावर बोलवा आणि ते पेपरबाजी करा मी हे करणारा माणूस नाही. जे करायचं त्याची मी ॲक्शन करणार. ॲक्शन सोपी आहे, मी आत्ताही पिंपळगावचं पाणी चालू आहे, नेहमीच्या रोटेशन मी थांबू शकतो, पण नेमकी गंमत अशी झाली आहे तुम्हाला मी सांगतो. आज पाण्याचं 20 किलोमीटरचं पाण्याचं आवर्तन संपलं आहे आणि उद्या रात्रीपासून आपल्या बेल्ल्यापासून रानमळ्यापासून आपलं आवर्तन चालू होतं आहे. आता ते बंद केलं सांगता या निर्णयावर तर आपल्या लोकांचं नुकसान होईल, त्यामुळे आता हे आवर्तन जाऊ द्या. हे आता संपल्याच जमा आहे, 7-8 दिवसाचं आवर्तन आपल्या भागामध्ये झालं का हे पाणी संपलं, पण येणारं पुढचं रोटेशन आहे ज्याची गरज त्यांना आहे. आता तर रोटेशन हे जमीन ओलावा राहावं म्हणून आणि उद्याच्या हिवाळ्यामध्ये त्रास होऊ नये म्हणजे हे रोटेशन हे रुटीनप्रमाणे केलेलं आहे. परंतु पुढचं रोटेशनच्या आधी यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲज इट इज हा निर्णय जागेवर थांबवावा लागून
पुन्हा आयत्या असलेल्या रिकव्हरी आणि आयत्या मेंटेनन्स, हे रिकव्हरी आणि मेंटेनचं ऑफिस आहे, हे काय पाण्याचं ऑफिस नाही आहे. मला त्यांचे केव वाटते, त्यांना इतक्या वर्ष ते आमदार पुत्र राहिले त्यांना माहीतच नाही आहे. त्यांनी काय सांगितलं आम्ही लॉमध्ये, की आम्ही भीक मागायला तिकडे पाणी मागायला तिकडे जायचं का? काय बोलताय आपण? कशासाठी थट्टा करता शेतकऱ्यांची? कशाला त्यांना फसवता? उगाच भावनिक करायचं आणि काय, आम्हाला 5-25 हजाराची मताची मदत झाली तर ती पाहायची? एवढ्या तुमच्या खुर्चीसाठी तुम्ही इतक्या पद्धतीने जर समजा उतावळे झाले असाल, खरं काय ते समाजापुढे बोललं पाहिजे ना. शेतकऱ्यांना तुम्ही उचकायचं काम कशासाठी करता? हे वाईट आहे. आणि आता जर शेतकरी तो नाही राहिला पूर्वीसारखा पार, आता जर शेतकरी हा जगाचा अभ्यास करतोय, केवळ तालुक्याचा नाही, तो हुशार आहे. त्यामुळं हे त्यांचं जे बेजबाबदारीचं वक्तव्य आहे ते माझ्या दृष्टीने घातक आहे. शेतकऱ्यांनी ह्या बाबतीमध्ये कोणत्याही मनामध्ये स्वतःची द्विधा करून घेऊ नये. आपल्याला आपलं पाणी मागायला कुणाला जायची गरज नाही. पाणी देणाऱ्यापैकी आपण आहोत, पाणी वाटणाऱ्यापैकी आपण आहे. जुन्नर तालुका पाणी द्यायचं काम करतो, कुणाला पाणी मागत भीक मागायला जात नाही. आणि भीक मागणारा हा तालुका नाही, हा शिवरायांचा तालुका आहे. हा तालुका वाटप करायला बसलेला आहे, हा तालुका द्यायला बसलेला आहे, कुठं जाऊन हात जोडायला नाही. त्यामुळं युवा नेत्यांनी याचा बारकाईने विचार करून आपण काय स्टेटमेंट करतोय, उतावळे होऊन कुठले स्टेटमेंट करू नये, करू नका, ते योग्य राहणार नाही. तुम्ही जे मगाशी म्हणाले, शासनाने जर हा निर्णय पुन्हा जैसे थे केला नाही तर या प्रकल्पातलं पाणी जुन्नरच्या पुढे जाऊ देणार नाही. 100% 100% त्याच्यावर मी कसं आहे बघा, आपल्या हातामध्ये आहे ना, आपल्या हातामध्ये काय आसरं आहे, आपल्या हातामधलं आसरं फार मोठे. आपल्याला पाणी द्यायचं मी तुम्हाला आधीच सांगितलंय, आपण पाणी मागायला जाणारे मंडळी नाही आहोत. तुम्ही बघा ना, धरणं झाल्यापासून आपण पाणी द्यायचंच काम केलेलं आहे. आपल्याकडं ते पाणी घेणार आहेत, आपण देणारे आहोत. जर एखाद्या गोष्टीला त्यांनी जर समजा सिस्टीम चेंज करायचा प्रयत्न केला तर आपल्या हातामध्ये आहे. हजारो शेतकरी त्यावेळेला तिथं उतरू आपण, कुठे तिथल्या रोटेशनला हिवाळ्यामध्ये, आणि एकही पाण्याचं ते घरे जाऊन देणार नाही. अख्ख्या तालुक्याच्या सर्व लोकांचे, शेतकरी म्हटला ना काका तालुका आला, आणि सामाजिक प्रश्न म्हटलं की याच्यामध्ये पक्ष जात पात काही टिकत नाही, सगळे आले ना, ऑल ओव्हर सगळ्या सगळ्यांना घेऊन जायचं. तर हा तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न तयार होतो. मागच्या वर सुद्धा पाणी घेत नाही, पोलीस बंदोबस्त पाणी घ्यायचा प्रयत्न केला. असे वाणी साहेब, आधी मला असं वाटतं की सिंचनाच्या कार्यशाळा होणं फार गरजेचं आहे सर्वांच्याच. नाही निवडणूक नाही, निवडणूक ही आमच्यासाठी आहे, जनतेसाठी, आपल्या सर्व लोकांसाठी, सर्व समाजी त्यांच्यासाठी निवडणूक नाही आहे. त्यांना काय आचारसंहिता नाही आहे. हे काय आहे नक्की, धरणं ज्या वेळेला बांधतात ना त्याच वेळेला रोटेशनचे दिवस, रोटेशनची पद्धत, पाण्याचं कॅल्क्युलेशन, पडलेला पाऊस, जमा झालेलं पाणी आणि त्याच्यातून कसं त्याचं धोरण ठरवायचं, ही त्याची सगळा तक्ता त्यावेळेपासून ठरलेला आहे. कुठल्या महिन्यात किती दिवस पाणी, ओव्हरफ्लोचं पाणी कुठं पाठवायचं, त्याचं नियोजन कसं करायचं, हे सगळं मी आमदार नव्हतो तरी ते नियोजन होत आलेलं आहे. मी आमदार झालो तरी आता ते नियोजन आहे. मी उद्या आमदार भविष्यामध्ये समजा रिटायर झालो, या विधानसभा मतदार सांगतो भविष्यामध्ये, समजा असं वाटलं की बाबा आता मी 25-30 वर्ष आमदारकी भोगली, आता बस झालं, आता खूप वर्ष आमदारकी केली, तर मग असं वाटलं आणि पुढे कुठलाही समजा माणूस आला तर या रोटेशनमध्ये काही फरक नाही पडणार, हा गैरसमज आहे आपला. पोलीस बंदोबस्त का, त्यांच्या असलेल्या पाण्याच्या समान वाटपामध्ये आपण आपलं पाणी वाटून आपण म्हणतो राखून ठेवायचं भर उन्हाळ्यात, त्यांना द्यायचंच नाही. हे आपला अखंड तांडव आहे. कुणासाठी? आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी. स्वार्थ आहे ना आमच्या हे शेतकऱ्यांचा, ते ज्यावेळेला आम्ही लावून धरतो ना या सर्वांच्या हितासाठी, त्यावेळेला त्यांना कळतं की ज्यावेळेला स्वतः लोकप्रतिनिधी आगेन जातो त्यावेळेला तिथं कंट्रोलिंग कोणी नाही, मग त्यावेळेला पोलीस फोर्सशिवाय पर्याय नाही. कुणासाठी आम्ही आगेच गेलो? इथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी. पण नियोजन करायला कोणतंही शासन हे असलेल्या त्यांच्या आकडेवारीच्या पलीकडे जाऊन नियोजन करू शकत नाही. नाहीतर ते जर प्रकरण जर कधी कोर्टात गेलं तर या सगळ्यांना सस्पेंड व्हावं लागेल, असं कधी होत नाही. नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मंत्री शासनावर दबाव टाकून ही सगळी कार्यालय घाट घालतात अशी. बरोबर आहे ना. प्रश्न असा आहे, नगर नशिबाने नगर हा कायमस्वरूपी दुष्काळी एरिया आलेला आहे. त्यांच्या नशिबाला दुष्काळ आहे, आमच्या नशिबाला दुष्काळ नाही. शिवभूमीच्या आशीर्वादाने, विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने आपल्याकडं नेहमी सह्याद्रीच्या रांगेमुळे प्रचंड पाऊस आहे. धरणं आपल्याकडे झालेली, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण पाणी नेहमी अडून 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 पाणी सोडतो
आणि मग कंट्रोलिंग आमच्या ताब्यात द्या, हे त्यांचं म्हणणं आहे, पण आमचं असं म्हणणं असं नाही. पाणी सुटायचं तर ह्या धरणातून ना, जॅकवेल तर इथंच आहे ना, ऑपरेटर तर इथंच करायला यायला लागेल ना. मग त्यांचं हेड ऑफिस जे आहे ते तुम्ही नारंगाव सोडून बदलू शकत नाही. आणि माझा चॅलेंज आहे त्यांनी बदलून दाखवावं. त्यांचा चॅलेंज स्वीकारा, स्वीकारायला शरद सोडत तयार आहे. मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आहे, शासन कुठले असू द्या, हे चॅलेंज मी स्वीकारतो आहे. कुठल्याही असलेल्या या पाण्याच्या वाटपाचं महत्त्वाचं असलेलं ऑफिसला निर्विवादपणे धक्का लावून देणार नाही. नगरवाल्यांना सुद्धा माझा चॅलेंज आहे, आणि असं जर घडलं तर पाण्याचा एक सुद्धा थेंब कधी महाराष्ट्राला जाऊन देणार नाही. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.